नमस्कार, बातमी आहे मालवण शहरातून। गेले 8 दिवस संततधार पाऊस सुरू आहे, परंतु त्यातल्या पहिल्या 2 दिवसातच मालवणमधील गटारे आणि छोटे नाले तुंबल्याने सामान्य मालवणवासियांना प्रचंड त्रास सहन करावा लागला। नगर परिषद प्रशासनाने तंत्रज्ञामार्फत योग्य प्रकारे नाले व गटार सफाई व सफाईचे खोदकाम न केल्यामुळे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी संतप्त होत तंत्रज्ञाला व प्रशासनाला याचा जाब विचारलाय। पाहूया त्याबाबत सविस्तर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील रखडलेल्या गटार खोदाईची आमदार वैभव नाईक यांनी सेना स्टाईलने दखल घेतली। गटार खोदाईच्या ठेकेदाराला भर पावसात एसटी स्टँड परिसरात बोलावून त्याला त्यांनी खडे बोल सुनावले। पालिका प्रशासनाकडूनही संबंधित ठेकेदाराला 5 लाखांहून अधिक रक्कम बिलापोटी देण्यात आल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली। ठेकेदाराने गटार खोदाई समाधानकारक न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकून फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आमदारांनी पालिका प्रशासनाला दिले। यावेळी आमदार नाईक यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहर प्रमुख बाबी जोगी, महेंद्र माडगूत, तपस्वी मयेकर, किरण वाळके, महेश जावकर, स्वप्नील आचरेकर, सन्मेश परब, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर, दिलीप खारे आणि इतर शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मालवण नगर परिषद प्रशासनातर्फे मुख्याधिकारी संतोष जिरगे हे सुद्धा उपस्थित होते। त्यांच्यासोबत नगर परिषद प्रशासनाच्या सोनाली हळदणकर या देखील उपस्थित होत्या। संबंधित कामे आता व्यवस्थित पद्धतीने होतील असे आश्वासन आता नगर परिषद प्रशासनामार्फत आणि ठेकेदारामार्फत देण्यात आले आहे। सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण।